आपली विचारशक्ती आणि बुद्धी स्वयंभू मानून आपल्यामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास यातूनच नेते जन्माला येतात. नेतृत्व करणं ही बाब सोपी नाही. त्यातून राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व करणं आणि ते साऱ्यांना मान्य करायला लावणं ही कमालीची अवघड बाब आहे. मागं कोणतंही वलय नाही, राजकारणाची वा नेतृत्वाची परंपरा नाही. मराठी माणसाविषयी दिल्लीच्या राजकारणात नेहमीच असूयेचं वातावरण. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला राजकारणाच्या राष्ट्रीय व्यासपीठावर नेऊन त्याच्या केंद्रस्थानी असणारा लोकनेता म्हणजे माननीय श्री शरद पवार साहेब. स्वातंत्र्योत्तर कालखंडात गोवा मुक्ती संग्रामासाठी काढलेल्या मोर्चा आंदोलनात शाळकरी अवस्थेमध्येच सहभाग नोंदवून पवार साहेबांनी आपल्या देशकार्याला सुरुवात केली. 1967 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी जनमताचा कौल घेऊन बारामती मतदारसंघातून त्यांनी आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण साहेब पवार साहेबांना नेहमीच गुरुस्थानी होते. गुरु शिष्याची ही जोडी भारतीय राजकारणात राष्ट्र उन्नतीच्या निर्णय प्रक्रियेत अत्यंत दखल घेण्याजोगी आहे. जनतेला दिलेला प्रत्येक शब्द म्हणजे बांधिलकी आहे आणि ती पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. ही पवार साहेबांची विचारसरणी. 12 मार्च 1993 रोजी झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटानंतर निर्माण झालेली परिस्थिती पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना अतिशय संयमानं हाताळून 36 तासात विस्कळीत झालेलं मुंबईचं जनजीवन पूर्वपदावर आणलं. 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारीत अतिशय तीव्र असा भूकंपाचा धक्का बसला. गावच्या गावं जमीनदोस्त तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. पवार साहेबांनी 3 महिने सोलापुरात तळ ठोकून आपत्ती व्यवस्थापनाचं नियोजन आणि भूकंपग्रस्त गावांचं पुनर्वसन केलं. पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय हा पुरोगामी विचारसरणीला अनुसरूनच घेतला होता. कामगार, शेतकरी, असंघटित मजूर आणि कष्टकऱ्यांच्या न्याय हक्काबद्दल, त्यांना दिलासा देणारे कायदे करण्याबद्दल पवारसाहेब कायदे मंडळात प्रवेश केल्यापासूनच अत्यंत आग्रही होते. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली, उत्पादन वाढीसाठी मदत केली, शेतमालाला योग्य हमीभाव दिला, पाटबंधारे प्रकल्प, जलसंधारणाच्या योजना आणि राष्ट्रीय फलोत्पादन वाढीसाठी उपाययोजना यासारखे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय पवारसाहेबांनी घेतले. साहेबांच्या जीवनाची वाटचाल ही त्यांची आई शारदाबाई पवार यांच्या आदर्श प्रेरणेतूनच साकारलेली आहे. संधी मिळाली तर महिला परिस्थिती अतिशय समर्थपणे हाताळतात आणि कर्तृत्व गाजवतात या विश्वासानं पवार साहेबांनी देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महिला धोरण आखलं आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करून अत्यंत प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये महिलांना समान वाटा, महिलांवर होणारे अन्याय, सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती सुधारण्यासाठी धोरणं आणि त्याचे कायदे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षणाची तरतूद हा साहेबांचाच निर्णय. महिलांना सैन्य दलामध्ये प्रवेश नव्हता. पवार साहेब संरक्षण मंत्री असताना त्यांनी सैन्य दलामध्ये महिलांना 11% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. स्त्रियांमधील क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून सैन्य दलातील पारंपरिक मानसिकता मोडून सैन्य दलाची दारं महिलांसाठी खुली करून दिली. आज 3ही सैन्य दलामध्ये आपल्याला महिलांच्या तुकड्या दिसतायत ते पवार साहेबांच्या महिला धोरणामुळेच. देशात महाराष्ट्र पुरोगामी मानला जातो. फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांच्या विचारातून साहेबांची सामाजिक विचारसरणी ही पुरोगामी तत्वाची आहे. त्यांचे निर्णय हे सेक्युलर विचारसरणीचे आहेत. ओबीसींच्या हिताचा असणारा मंडल आयोग, त्याच्या शिफारशीची देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात अंमलबजावणी पवार साहेबांनी केली. 1980 दशकात हरचरण सिंग लोंगोवाल गटाच्या स्वतंत्र राष्ट्राच्या खलिस्तान मागणीमुळं सारा देश त्या काळात स्तंभित आणि अस्वस्थ झाला होता. ऑपरेशन ब्लू स्टार, त्यानंतर इंदिरा गांधींची झालेली हत्या, उसळलेल्या दंगली, अशा अवघड परिस्थितीत देश होता. तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी पवार साहेबांकडे या समस्येच्या निराकरणाची सूत्र सोपवली.
जवळपास 11 बैठका तिहारच्या जेलमध्ये पवारसाहेबांनी हरचरण सिंग लोंगोवाल यांच्याशी करून वेगळ्या खलिस्तानची मागणी त्यांनी कायमची मागे पाडली. पवारसाहेबांच्या या कार्याची भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कायमस्वरूपी नोंद राहील. महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती, कबड्डी, खो खो या खेळामधील साहेबांचे योगदान सर्वश्रुत आहे. कुशल क्रीडा संघटक म्हणून जगभर त्यांची ओळख आहे. क्रिकेट सारख्या खेळाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्वही पवार साहेबांनी केलेलं. 1972 साली पवार साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. याचवेळी संपूर्ण महाराष्ट्र 72 सालच्या भयानक दुष्काळाच्या विळख्यात होता. दुष्काळ निवारण्यासाठी साहेबांनी सोलापूर जिल्ह्यात विशेष लक्ष घातलं. तेव्हापासून सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व त्यांनी कर्तव्य तत्परतेनं स्वीकारलंय ते आजतागायत. 2009 सालची लोकसभा निवडणूक माढा या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघातून प्रतिनिधित्व करून सोलापूर जिल्ह्यावरचा त्यांचा ऋणानुबंध त्यांनी कायम ठेवला. भारतीय राजकारणाच्या निवडणुकीमध्ये कधीही पराभूत न झालेला नेता अशी त्यांची ख्याती. आमदारापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत, लोकसभेतील विरोधी पक्षनेता पदापासून ते संरक्षण, कृषी अशा विविध खात्यांची जबाबदारी आणि चमकदार कामगिरी आणि कायदे मंडळ सदनाचे सदस्य म्हणून विनाखंड कार्य ही त्यांची 50 वर्षांची पुण्याई आहे. देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेताना एक जबाबदार धोरणकर्ता आणि देशाचा पालक म्हणून आपल्यावर असलेली जबाबदारी त्यांनी अत्यंत जागृतपणे पार पाडली. सामाजिक सुधारणेबाबतची निष्ठा, सचोटी, प्रामाणिकपणा आणि आपल्या जीवनात असलेल्या नैतिक मूल्यांचं आचरण या सर्वांनी आधुनिक होत जाताना पर्यायानं जनसामान्य माणसाशी आपली असलेली नाळ कायम ठेवणाऱ्या या लोकनेत्याच्या जीवनकार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारनं नुकतंच पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मानित केलं. स्वयंभू जाणीवेचे मूर्तिमंत प्रतीक, दूरदृष्टी आणि विश्लेषणाची क्षमता, धैर्य आणि कर्तबगारी, कर्तृत्व आणि विद्वत्ता, संसदीय कार्यप्रणालीतील सुसंस्कृतपणा, उक्तीत असेल ते कर्तृत्व करण्याची धमक असं उमदं व्यक्तिमत्व लाभलेला हा मराठी तरुण महाराष्ट्रानं देशाला दिला आणि या देशाची सेवा करून पवार साहेबांनी या दानतीचं सोनं केलं. सत्तेत असो वा नसो, पक्षीय विचारसरणीपेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिल्यामुळं देशातील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी नेहमीच आदरयुक्त भावना आणि मैत्रीपूर्ण संबंध राहिलेत. अव्वल दर्जाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मालिकेत पवार साहेबांची गणना होते. आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि प्रतिभादृष्टीच्या बळावर कुटुंब, समाज, भाषा, प्रदेश आणि देश या साऱ्यांना आपला अभिमान वाटायला लावणारी आणि अवतीभोवतीच्या साऱ्यांना नम्र व्हायला लावणारी विलक्षण उंची असलेल्या या लोकनेत्याचा हा कृतज्ञतापूर्वक सन्मान लोकनेत्याचा.